हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज मी पिटूनियासाठी सॉइल मिक्स तयार करते। म्हणजे मी परवा व्हिडिओ टाकला तर त्याच्यामध्ये मी पिटूनियासाठी पिटूनियाची झाडं आणली, तर त्याच्यासाठी मी आता माती तयार करते। तर ही नॉर्मल गार्डन सॉइल आहे आणि हे भाताचं टर्फल आहे, तांदळाचं टर्फल, आणि हे वर्मी कंपोस्ट आहे। तर हे तिन्ही साधारण प्रमाण घेतलं आहे, माती जी डबल घेतली आहे आणि एक भाग हे घेतलं आहे वर्मी कंपोस्ट आणि एक भाग भाताचं तूस, राईस हस्क म्हणतात त्याला, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। ह्याच्यामुळे पिटूनियाला खूप छान फुलं वगैरे येतात, तर पुढे मी व्हिडिओ शेअर करीनच। ते व्यवस्थित मिक्स करून नंतर मी ह्याच्यामध्ये पिटूनिया लावणार आहे। ह्याच्यात तुम्हाला हवं तर DAP चे पण काही दाणे घालू शकता। हे मी मातीचे खास आणले पॉट, आणि खाली मी आता नारळाचं त्या होलच्या इथे नारळाचा तुकडा टाकलाय चोडाचा, म्हणजे कव्हरचा, आणि हे सुपारे आमच्याकडे सोलल्या ना, तर त्याचं हे कव्हर आहे, हे पण चांगलं आहे। म्हणजे हे आपण झाडं लावताना कुंडीच्या खाली लावू शकतो, तर सध्या मी हे पण टाकते। आणि आता बाकी ही माती तयार केली ती काय नाही, व्हिडिओमध्ये फक्त माती कशी तयार केली तेच टाकायचं होतं मला। पुढे मी तुम्हाला रिझल्ट दाखवीन, जशी फुलं येतील, झाड वाढेल, फुलं येतील, तसं मी तुम्हाला दाखवीनच। तुम्ही हे करताना तुम्हाला तुमच्याबरोबर माझा व्हिडिओ शेअर केला, एवढं काही फार कष्टाचं नाही आहे। हे सॉइल तयार करणं फारच सोपं आहे, नुसतं वर्मी कंपोस्ट आणि भात तांदळाचं टर्फल टाकलेलं आहे। ओके, होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।